नमस्कार मित्रांनो, द्रोणगिरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जी वनस्पती पाहत आहोत ती जास्वंद नावाची वनस्पती. तर या जास्वंदाचा उपयोग आपण कसा करायचा त्याबद्दल माहिती जाणून घेऊ. जास्वंद दिसायला आकर्षक, टवटवीत तसेच सुबिवंत फुल आहे. जास्वंदाची पाने साधी, तंदूर तसेच एकाआड एक असतात. मित्रांनो, जास्वंद ही सदाहरी झुडूपवर्गीय वनस्पती आहे. जास्वंदाचे फुल हे आपल्या आरोग्यावर खूप गुणकारी आहे. तर यामध्ये लाल, गुलाबी, पिवळी अशी कितीतरी स्वरूपाची फुले आपणास पावयास भेटतात. मित्रांनो, जास्वंदाची फुले ही अनेक रंगाची असतात, पण ह्या फुलांचा वापर कशा प्रकारे करायचा हे आपणास माहीत नसते. तर त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. केसांच्या वाढीकरिता तसेच केस चमत्कार होण्यासाठी जास्वंदाची फुले प्रभावी कार्य करत असतात. तर यामध्ये तुम्ही काय करायचे, नारळाच्या तेलात हे जास्वंद फुले उकळून ते थंड झाल्यावर आपल्या केसांना लावायचे. असे केल्याने केस पांढरे होणे, केस गळणे, केसांना चमक नसणे अशा अनेक तक्रारी यापासून दूर होतात. मित्रांनो, तसेच तुम्ही दुसरा उपाय देखील करू शकतात. फुले पाण्यात भिजवून त्याने केस धुतल्यास किंवा लेप स्वरूपात लावल्यास केस चमकदार होतात. मित्रांनो, अशा प्रकारे या जास्वंदाचा उपयोग करून बघा, केसांविषयीच्या ज्या समस्या असतात त्या दूर होतात. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.